बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी पावसानं पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यामध्ये पुढील 48 तासांमध्ये कोकणासह काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सोनल प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडलं जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या कालव्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. शेतकऱ्यांकडून कालव्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील इंजोरी दे कवठळ या रस्त्यावरती ग्रामीण रस्ता म्हणून मंजुरी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून लावून धरलेली आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. हिंगोलीच्या जवळा बाजार येथील कपिश्वर साखर कारखान्याचा बॉयलर सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. हंगामाला सुरुवात होणार असून 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट आहे. देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बाईक रॅलीमध्ये शेकडो युवक सहभागी झाले होते. जालना ते मुंबई धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून इलेक्ट्रिकवरती धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सांगलीमध्ये रामकृष्ण परमहंस सोसायटी आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन हादगा साजरा केलेला आहे. गोल रिंगण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाणी म्हणत या ठिकाणी हा साजरा करण्यात आला. साताऱ्याच्या लोणंद शहरामध्ये आपली फलटण मॅरेथॉन पार पडलेली आहे. यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला आणि मॅरेथॉनमध्ये 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा गटामध्ये मॅरेथॉन पार पडली. कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून स्टार केअर कंपनीकडून विमान सेवेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेता येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दुकानं गोदाम गॅरेज हॉटेल आणि सोबतच शैक्षणिक संस्था पेट्रोल पंप औद्योगिक वैद्यकीय आस्थापनांचे महिला बचत गटांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एका आस्थापनासाठी 45 रुपये महिला बचत गटास देण्यात येणार आहे. पुण्यातील पोलिसांच्या जागेचा लिलाव पालकमंत्र्यांनी केला. जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून केला. पुण्यातील त्या जागेशी अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचं माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी खुलासा केलेला आहे. त्यावेळेस काम झालं असतं तर पोलिसांना घरं मिळाली असती, अजूनही घरं मिळालेली नाहीत असंही विभागीय आयुक्त यांनी म्हटलंय. भुसावळ रेल्वे DRM कार्यालयामध्ये तणावमुक्ती व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये कार्यशाळेमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. निपुण भारत अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये 10 दिवस गणिताचे उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळेला भेट देऊन उपक्रमाचा आढावा घेतला. पुण्यात आता गृहनिर्माण सोसायटीमध्ये मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये प्रथमच गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. शहरातील 36 सोसायटीमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूरमध्ये 16 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती. चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरती धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अतूट या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा संपन्न झाला. 3 नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सिनेमातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तोट्यात असलेली नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी सरकारी पातळीवरती हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2,100 कोटींचं कर्ज थकल्यानं नाशिक जिल्हा बँक डबगायला आलेली आहे.
पालघर मधील अनेक संस्थांकडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन करण्यात आलं. वाढवण बंदर रद्द करा. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नये. महाराष्ट्रातील शाळांचं खाजगीकरण बंद करा. या मागण्यांसाठी रास्त रोको आंदोलन करण्यात आलं. आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 6 दिवसांपासून अन्नदायक सत्याग्रह उपोषण सुरू आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील 4-चाकी वाहनांसाठी टोलमाफ करावा या मागण्यांसाठी स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. बहुजन भारत संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावरती रास्त रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांनी पार्किंग झोनमधील वाहनं उचललेली आहेत. करवीर निवासस्थानी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक दाखल होऊ लागले आहेत. मात्र भाविकांच्या गाड्या पोलिसांनी जबरदस्तीनं उचलून नेल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे. गाड्या उचलल्यामुळं भाविकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. शासकीय रुग्णालय आजारी झाल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे निर्दोष लोकांचा जीव जाणाऱ्या घटना राज्यामध्ये घडू लागलेल्या आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये तयार झालेलं हॉस्पिटल खराब करण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकींसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावरती येणार आहेत. महाविजय 2024 अंतर्गत ते निवडक 350 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. कराड बाजार समितीमधून रस्ता खुला करून देण्याच्या मागण्यांसाठी कराड पालिकेसमोर नागरिकांनी उपोषण सुरू केलेलं होतं. या उपोषणाला शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तत्कालीन अध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही नियुक्ती केली. समृद्धी महामार्गावरती जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचं हितच पाहण्यात आलेलं आहे. मात्र भीषण अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. संबंधित मंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. मंत्री संदीपान मुंबरे आणि मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघात स्थळाची पाहणी केली होती आणि सोबतच त्यांनी यावेळी पोलिसांना योग्य त्या सूचना देखील दिल्या. समृद्धीवरती झालेल्या टेम्पो अपघातावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलेला आहे. यावेळी अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करताना अपघाताची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. समृद्धी महामार्गावरील झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. शरद पवार यांनी ट्विट करत मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरती झालेल्या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला असून या अपघातामध्ये 23 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे. या जखमींची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी घाटी रुग्णालयाचे डीन यांचीही भेट घेऊन चौकशी केली. मालेगावमधील देवळा भागामध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरी झाली आहे. घरामध्ये कोणी नसल्यानं दरवाज्याचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली आहे. जळगावातील आरएल समूहावरती ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. 2 दिवसांच्या कारवाईमध्ये ईडीनं 87 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. मालमत्ता जप्त केल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे. ससून प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून स्थापित समितीची चौकशी करण्यात येत आहे. रुग्णालयातील अधिष्ठातापासून तर शिपाईपर्यंत सर्वांची कसून चौकशी करण्यात येते आहे. सोबतच 2022 पासून आतापर्यंत ससूनमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकी कैदी रुग्णाची माहिती सन वाईन शॉप मालकाजवळून 2.5 लाख रुपयांची रक्कम लुटून चाकू हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी टोळीला अटक केली आहे. गडचिरोलीमधील पोलीस भरतीमध्ये काही उमेदवारांनी जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवलेली आहे. या संदर्भातील तक्रार देऊन कारवाई होत नसल्यामुळं अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.